नमस्कार, मी सौ माधुरी जाधव संपूर्ण महाराष्ट्रात निर्भीड व सडेतोड बातम्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या सीबीएस न्यूज मराठीमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत करते. चला पाहूया आज दिवसभरातील ठळक घडामोडी. धक्कादायक चुकीचे इंजेक्शन दिल्याने तरुणीचा मृत्यू, नातेवाईकांनी मृतदेह स्वीकारण्यास दिला नकार. नांदेडमध्ये धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे एका तरुणीला आपला जीव गमवावा लागला आहे. संबंधित डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी तरुणीच्या नातेवाईकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आहे. देडच्या शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान एका तरुणीचा मृत्यू झाला. तरुणीचा मृत्यू चुकीचे इंजेक्शन दिल्यानेच झाल्याचा आरोप तरुणीच्या नातेवाईकांनी केला आहे. प्रजापती लांडगे असं या तरुणीचं नाव आहे. ती नर्सिंग कॉलेजमध्ये प्रथम वर्षात शिकत होती. 18 मे रोजी नर्सिंग कॉलेजमध्ये असताना तिला अस्वस्थ वाटू लागले. ही बाब तिने आपल्या कॉलेजच्या मैत्रिणी आणि अधिकाऱ्यांना सांगितली. त्यानंतर तिला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती खालावत असल्याने डॉक्टरांनी तिला ताबडतोब विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. उदयनराजेंच्या मेळाव्यात चक्क 762 जणांना ऑन दी स्पॉट नोकऱ्या. सातारा येथे खासदार उदयनराजे भोसले यांच्या पुढाकार आणि संकल्पनेतून आयोजित महारोजगार मेळाव्यात पहिल्याच दिवशी 762 जणांना ऑन दी स्पॉट नोकरीचे नियुक्तीपत्र देण्यात आले. 2 दिवसीय मेळाव्यात 5600 जणांची नोंदणी झाली असून त्यापैकी 3900 जणांच्या पहिल्याच दिवशी मुलाखती झाल्या. साताऱ्याच्या विकासाला चालना मिळावी यासाठी खासदार उदयनराजे भोसले यांच्या संकल्पनेतून इनोव्हेटिव्ह सातारा हा उपक्रम राबवण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून 8 दिवसांपूर्वी केंद्रीय सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत साताऱ्यात उद्योग परिषद झाली. यानंतर खासदार उदयनराजे भोसले आणि राज्य शासनाच्या सहकार्यातून यशोदा टेक्निकल कॅम्पस येथे 2 दिवसीय महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. करणीच्या संशयातून केली मारहाण, मुलाचा मृत्यू. कर्नाटकातील मांत्रिकाच्या मारहाणीत कवठे महांकाळ तालुक्यातील एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी उशिरा उघडकीस आला. या घटनेमुळे कवठे महांकाळ तालुक्यात खळबळ उडाली आहे. मुलाचे नातेवाईक लवकरच पोलिसांकडे तक्रार करणार आहेत. त्यामुळे कर्नाटकातील त्या मांत्रिकावर कारवाई होणार का याची चर्चा सुरू आहे. याबाबतची नातेवाईकांकडून मिळालेली माहिती अशी, शाळकरी मुलगा काही दिवसांपासून आजारी होता. त्याला सतत ताप येत होता. तापात तो बडबडत असे. त्याच्या आईच्या चुलतीचे निधन झाल्याने त्या कर्नाटकातील चुलतीच्या गावी त्याला आई घेऊन गेली होती. तिथे गेल्यावर त्याला दम भरल्यासारखे होऊ लागले. त्यामुळे नातेवाईकांच्या सांगण्यावरून कर्नाटकातील एका मांत्रिकाकडे त्याला उपचारासाठी नेण्यात आले. त्या मांत्रिकाने त्याच्यावर कुणीतरी करणी केली असल्याचे सांगत बंद खोलीत नेऊन गोल रिंगण आखले. या रिंगणात मुलाला उभे केले. मांत्रिकाने त्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्याच्या पायाच्या मांडीचे कातडे निघाले होते. चेहऱ्यावर गंभीर दुखापत झाली. शरीरातील रक्त साखळल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना शनिवारी त्याचा मृत्यू झाला. दरम्यानच्या काळात मांत्रिकाने पलायन केल्याची चर्चा आहे. दुप्पट परताव्याच्या आमिषाने 83 लाखांची फसवणूक, 4 जणांना अटक. सोलापूर व सांगलीतील घटना. सांगली शहरातील रिच आधार मल्टीस ट्रेड अँड डेव्हलपर्स एलपीपी या कंपनीत 10, 20, 24 आणि 36 महिन्यांच्या स्कीमवर पैसे गुंतवून त्या मोबदल्यात दुप्पट परतावा देण्याच्या आमिषाने मुंबई, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील 6 जणांची 83,48,000 रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी सांगली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून 4 जणांना अटक केली आहे. सतीश काका बंडगर, सतीशची पत्नी जयश्री बंडगर, संतोष काका बंडगर, सर्व राहणार करगणी आणि अनिल अल्दर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी अनिल काशीनाथ चव्हाण वय वर्ष 34 राहणार मूळ राहणार करगणी सध्या कांदिवली मुंबई यांनी फिर्याद दिली आहे. संशयितांना पैसे गुंतवून दुप्पट परतावा देण्याच्या आमिषाने सतीश बंडगर याने अनिल चव्हाण याचे 26 लाख, संतोष नामदेव सुरवसे राहणार जवळा जिल्हा सोलापूर यांचे 23,50,000, प्रवीण
दीपक कसरे राहणार श्रीरामपूर जिल्हा सोलापूर यांचे 11,26,000, संगीता चंद्रकांत नलवडे राहणार अमनापूर यांची 11,10,000, सागरगिरी गोसावी राहणार अकलूज जिल्हा सोलापूर यांचे 3,05,000 आणि अनिल एकनाथ सूर्यवंशी राहणार लंगरपेठ तालुका कवठे महांकाळ यांचे 8,57,000 असे एकूण 83,48,500 रुपयांची फसवणूक केली आहे. बनावट सोने तारण ठेवून बँकेची 45 लाखांनी फसवणूक. वरोरा शहरातील रत्नमाला चौकानजीक असलेल्या इसाप स्मॉल फायनान्स बँकमध्ये 10 वेगवेगळ्या कर्ज प्रकरणात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून 54,49,000 रुपयांचे कर्ज उचलून बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी भूषण ज्ञानेश्वर झिले, संदीप गंधारे, नरेश दूधगवळी या 3 जणांविरुद्ध वरोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. नागपूर चंद्रपूर मार्गावरील रत्नमाला चौकाजवळ इसाप स्मॉल फायनान्स बँक आहे. या बँकमध्ये मार्च ते 8 मे 2023 दरम्यान 10 वेगवेगळ्या सोने तारण कर्ज योजनेत भूषण ज्ञानेश्वर झिले, संदीप गंधारे, नरेश दूधगवळी यांनी सोन्याचे दागिने ठेवून 54,49,000 रुपयांचे कर्ज उचलले. नंतर अधिकाऱ्यांनी बँकेचे ऑडिट केले असता या सर्व सोन्याच्या दागिन्यांवर सोन्याचा मुलावा चढवल्याचे दिसून आले, त्यामुळे ते दागिने बनावटी असल्याचे निष्पन्न झाले. याबाबत बँक व्यवस्थापकाने वरोरा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली. या तक्रारीवरून तिन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.